नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या प्रॅक्टिस लर्निंग अकॅडमी या YouTube चॅनल मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2019 ची जी भरती रखडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, जवळपास मागच्या 4 वर्षापासून एकूण 13,521 पदांची जी भरती आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ती परीक्षा लवकरात लवकर घ्यावी असा एक GR प्रसिद्ध झाला होता विद्यार्थी मित्रांनो 10 मेला। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 8 जून, तरी जिल्हा परिषदाने किंवा समितीने यावर अजून काही दखल घेतलेली नाही किंवा वेळापत्रक जाहीर केलेले नाही किंवा डेटा न्यासा जी कंपनी होती त्या कंपनीकडून घेतला नाही अजून असं काहीच नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, याची चौकशी आम्ही विविध जिल्हा परिषदेमध्ये केली, तसेच ग्रामविकास विभागाकडेही चौकशी केली, पत्र पाठवलेलं आहे ग्रामविकास विभागाकडून, सर्व जिल्हा परिषद ज्या आहेत त्यांच्या CEO पाठवले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या पत्रात काय दिलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच विद्यार्थी मित्रांनो, ही भरती लवकरात लवकर व्हावी, भरती प्रक्रिया लवकर सुरू व्हावी, त्यासाठी तुम्ही काय करू शकता हे मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या, कारण की विद्यार्थी मित्रांनो, ट्रस्टेड आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात। तर चला मग सुरुवात करूयात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 7 तारखेला म्हणजे काल हे पत्र पाठवलेलं आहे ग्रामविकास विभागाकडून सर्व जिल्हा परिषदांना। तर काय म्हटलं याच्यात बघा, मार्च 2019 मेगा भरती जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्गाच्या पद भरतीच केलेल्या कार्यवाहीबद्दल। तर विद्यार्थी मित्रांनो, जो मागे GR आला होता तर त्या GR मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या तर त्यावर लवकरात लवकर कारवाई होवी असं या पत्रामध्ये सांगितलं आहे। तर मागचा GR मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो। मग आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी तो GR टाकला होता, त्यामधले इम्पॉर्टंट मुद्दे जे होते ते टाकले होते। बघा, जिल्हा परिषद भरतीमध्ये एकूण किती पदे होते, टोटल 13,521 पदांची भरती आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तिथे काय म्हटलं होतं की भरती 2 टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन अशी 5 पदं ही भरली जाणार होती। परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्यावर अजून काहीच अपडेट आलेलं नाही, जिल्हा परिषद समितीने त्यावर अजून काहीच ॲक्शन घेतलेलं नाही, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी सुद्धा त्रस्त आहेत, संतापलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, याबाबत ग्राम सेवक विभागाकडे आम्ही चौकशी केली असते विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितले आहे की पत्र जो GR आहे तो पूर्वीच पाठवलेला आहे, जिल्हा परिषद समितीने यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे होती पण अजून घेतली नाही, तर पुन्हा ग्रामविकास विभागाने पत्र पाठवले आहे। तर GR मध्ये काय महत्वाचे होते ते बघा, मागच्या 10 मेला जो GR आला होता, काय जे 5 पदं आहेत तर त्या पदांची भरती होणार आहे, त्यानंतर पूर्वीप्रमाणे जिल्हा निवड समिती परीक्षा घेणार, ते तर आपल्याला माहितीच आहे, नवीन फॉर्म भरता येणार नाही, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरले त्यांची परीक्षा होणार आहे, त्याच्यानंतर तात्काळ होणारी आरोग्य विभागाशी संबंधित 5 पदाची भरती 100% होणार, 100% होणार आहे, पण तात्काळ म्हटल्यावर कधी होणार ते अजून काही सांगितले नाही। तर आपण बघा पत्रामध्ये काय दिलेलं आहे ते आपण एकदा बघूयात। काय म्हटलंय, 2 मार्च 2019 महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क पद भरतीबाबत संदर्भाधीन 10 मे 2022। आता आपण जो GR बघितला विद्यार्थी मित्रांनो, त्या शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व रिक्त पदे यापुढे जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणे जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावर भरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे पद मी तुम्हाला सांगितले 5 पद 5 रिक्त पद तात्काळ कार्यवाही करण्याबाबत, तसेच सदर परीक्षा आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती, जो डेटा, जे तुमचे नाव, मोबाईल नंबर, जे तुमचं हॉल तिकीट तयार करण्यासाठी, तसेच तुमची परीक्षा फीज तुम्ही भरलेली, ती सर्व विद्यार्थी मित्रांनो न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड उपआयुक्त आणि नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याबाबत तो GR होता, पण विद्यार्थी मित्रांनो यावरही अजून काही ॲक्शन झाली नाही। तथापि या परीक्षेच्या आयोजनाबाबत जिल्हा परिषदेकडून काहीही कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे। तसेच परीक्षार्थींनी या संदर्भात चौकशी केली असता जिल्हा परिषदेकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे असे समजते आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जेव्हा विविध झेडपीमध्ये चौकशी केली तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला वरतूनच काही आदेश आले नाही, आणि जेव्हा विद्यार्थी मित्रांनो ग्रामविकास विभागामध्ये जेव्हा चौकशी केली तर ते म्हणतात की ऑलरेडी आम्ही सर्व गोष्टी आमच्याकडून पाठवलेल्या आहेत, आता सर्व काही जे करायचं आहे ते जिल्हा परिषदेकडून होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, ही चांगली गोष्ट आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न ग्रामविकास विभागाने लक्षात घेतले आणि हे पत्र पाठवले आहे। तर उपरोक्त बाबीस अनुसरून आपणास कळवण्यात येते की मार्च 2019 महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील
गटकपद भरतीबाबत संदर्भाधीन 10 मे च्या शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी व त्याबाबतचा अहवाल शासनात तात्काळ सादर करण्यात यावा ही विनंती. तर विद्यार्थी मित्रांनो, या पत्रामुळे प्रत्येक जिल्हा परिषद जिल्हा निवड समिती यावर लवकर कार्यवाही करेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे हॉल तिकीट्स हे लवकरच येतील, वेळापत्रक हे लवकर येतील आणि तुमची परीक्षा ही होईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपला अभ्यास हा थांबवू नका, कारण की विद्यार्थी मित्रांनो आता बघा ही 2019 ची भरती, ही भरती होण्यासाठी जवळपास 3.5-4 वर्ष गेले बरोबर. तर मग पुढे असं सांगितलं जात आहे की 2 ते 2.5 लाख पद ही 2.75 लाख पद ही रिक्त आहेत, पण मग त्यांची भरती कधी होईल? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले जॉब सोडलेले आहेत, जॉब सोडून ते अभ्यास करतायत. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी अभ्यासात तुम्ही मागे पडू नका, अभ्यास तुम्ही आपला हा चालूच ठेवा, कारण विद्यार्थी मित्रांनो पुढे वेळापत्रक आलं 1 किंवा 1.5 महिन्यांनी अभ्यास नसेल आणि वेळापत्रक आल्यानंतर तुमच्याकडे फार असा जास्त काही वेळ नसतो अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये 100% नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही आपला वेळ हा महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा आणि कुठेही वेळ वाया घालू नका, तुम्ही आपल्या अभ्यासावर फोकस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो आणखी तात्काळी भरती होण्यासाठी तुम्ही एक गोष्ट इथे काय करू शकतात की तुमची जी जिल्हा परिषद आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्या जिल्हा परिषदेला तुम्ही अशाच प्रकारचे पत्र किंवा निवेदन तुम्ही टाकू शकतात, निवेदन तुम्ही पाठवू शकता, तुम्ही ईमेल करू शकतात किंवा विद्यार्थी मित्रांनो तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदमध्ये तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या तुम्ही CEO मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या असतात त्या ऑफिसमध्ये तुम्ही पत्र पाठवू शकतात किंवा कॉल करून तुम्ही चौकशी करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे निवेदन दिल्याने काय होईल की जास्तीत जास्त मुलांचे निवेदन जर ऑफिसमध्ये गेले तर विद्यार्थी मित्रांनो ही पद भरती याची ही प्रक्रिया सुरू होण्यास आणखी मदत होईल आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो आणखी आपण आरोग्य भरती 2021 बाबत बघूयात थोडं. फक्त घोषणा झालेली आहे की पेपर पुन्हा होणार आहे, पण अजून त्याचा GR आला नाही की विशेष बाब म्हणून पुन्हा पेपर घेण्यात येणार आहे असं काहीच अपडेट ऑफिसकडून डिपार्टमेंटकडून आलेलं नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं पण अपडेट आता लवकरच येईल असं वाटतं आहे, कारण की विविध स्तरावर यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं काम आहे तुम्ही अभ्यास करत राहा, शक्य तिथे तुम्ही निवेदन पाठवत चला, ईमेल तुम्ही करू शकतात की भरती लवकरात लवकर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आपला अभ्यास थांबू नका, कारण की विद्यार्थी मित्रांनो परीक्षा एकदा आल्यानंतर तुमच्याकडे वेळ हा बिलकुल राहणार नाही, त्यामुळे तुम्ही अभ्यास आपला हा चालू ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा निवड समिती आणि आरोग्य विभाग यांच्याकडून जसं काही अपडेट येईल विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारचं बेलचं बटन दाबून सर्व नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद, आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.